सुदृढ एक अभिनव आणि आगळा वेगळा युवा सप्ताह पार पडणार. या सप्ताह स्टुडंट एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट सेमिनार कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजी या विषयावर श्री संजय रुनवाल यांचे माहितीपत्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी आवश्यक डावपेच कसे असावेत या संदर्भातील संशोधनात्मक माहिती, दिन आणि रात्र प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा वक्ते श्री मंदार लेले, उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुण आणि ज्ञानाविषयीची कार्यशाळा, या कार्यशाळेबरोबरच महाराष्ट्र राज्य उद्योजकता केंद्र आणि BYST या उद्योजकीय प्रचार माध्यमांचे माहितीपत्र प्रदर्शन. रिलिव्हिंग ट्रेडिशन ही साडी परिधान स्पर्धा NEO साडी ड्रॅपिंग कन्सेप्ट वर आधारलेली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता साबू व सॉफ्टच्या प्राचार्य श्रीमती मंजू हुंडेकर यांच्या सल्ल्यानुसार ही स्पर्धा पुण्यातील 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता आयोजित केलेली आहे. हुजूरबागा गर्ल्स कॉलेज, ISSMS कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज, कर्वे इन्स्टिट्यूटचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कॉलेज मधील विद्यार्थिनी या स्पर्धेत भाग घेतील. या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्व विकासासंदर्भातील अवलोकन केले जाईल. डिजिटल इंडिया या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. या सांगता दिवसाचे विशेष म्हणजे क्विक हिल या संगणकीय अँटीव्हायरस कंपनीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजय काटकर हे विद्यार्थ्यांना उद्योजकतेवर प्रोत्साहनपर मार्गदर्शन करतील. श्री संजय काटकर हे क्विक हिल कंपनीच्या एकंदर इतिहासाबद्दल माहिती देतील. आदी प्रकारचे कार्यक्रम या युवा सप्ताहात आयोजित केले जातील अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडचे अध्यक्ष रोटरियन रवी पंडित यांनी दिली.